नमस्कार, संस्कृत फॉर सेकंड इलेवन स्टूडेंट्स या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण सेतू अभ्यासक्रम पाहूया इयत्ता नववीवर आधारित. पाहूया सेतू अभ्यासक्रम. संस्कृत चाचणी क्रमांक 2, पहिला प्रश्न अ, गद्यांश पठित्वा कृती ही कुरुत. पहिला आहे पूर्णवाक्येने उत्तरत, घटिका त्रयम का निरंतरम आगतवती. घटिका त्रयम म्हणजे 3 तास काय सतत चालू होत, तर घटिका त्रयम वृष्टी ही निरंतरम आगतवती, म्हणजे 3 तास पाऊस पडत होत. दुसरा, वाक्यम पुनर्लिखत वा सत्यम वा असत्यम इति लिखत, एक मातृभक्त आसीत, तर त्याचा उत्तर आहे असत्य, एक देवभक्त आसीत इति सत्यम. प्रतिपादिक म्हणजे मूळ शब्द. लिखत, ममच प्रतिपादिकम आहे अस्मद सर्वनाम षष्ठी एकवचन. प्रार्थनाच प्रार्थना स्त्रीलिंग आहे, नाम आहे द्वितीय एकवचन. गद्यांशामधून लोटलकार क्रियापदे हे निवडायची आहेत, तर यच्छतु आणि करोतु हे लोटलकाराचे क्रियापद आहेत. तर प्रश्न दुसऱ्याचा, अपद्यांश पठित्वा निर्दिष्टा कृती कुरुत. पद्य वाचायचं आहे, त्याच्यावरून प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर पहिला आहे, नाहम वसामि वैकुंठे योगिनां हृदयेन च, श्रमिका यत्र शाम्यन्ति तत्र तिष्ठामि सर्वदा. याचा अर्थ असा, मी वैकुंठात राहत नाही, स्वर्गात राहत नाही, नाही योगींच्या हृदयात राहत. मी फक्त त्या श्रमिकांच्या, काम करणाऱ्याच्या हृदयातच, त्यांच्या सोबतच नेहमी असतो. पहिला प्रश्न एक वाक्याने उत्तरत, अहम वैकुंठे न वसामि इति कह वदती. मी वैकुंठात राहत नाही असे कोण म्हणतो, तर अहम वैकुंठे न वसामि इति श्री कृष्ण वदती, असे श्री कृष्ण म्हणतात. दुसरा आहे, ईश्वर कुत्र तिष्ठती, ईश्वर कोठे राहतात. यत्र श्रमिका शाम्यंती तत्र ईश्वर तिष्ठती, जेथे मजूर श्रमिक दमून आराम करतात तेथे ईश्वर राहतात, तेथे ईश्वराचा वास असतो. समानार्थकम शब्दम लिखत, चित्त, चित्त म्हणजे मन, हृदय, सदा, सदा म्हणजे नित्यम, सतत. नंतर, विना वेदम विना गीताम विना रामायणीम कथाम विना कवीम कालिदासम भारतम भारतम नहीं. याचा अर्थ असा की वेद शिवाय, गीते शिवाय, रामायण शिवाय किंवा कालिदासांशिवाय, महाकवी कालिदासांशिवाय भारत हे भारत नाही. जालचित्रम पूरयत, जालचित्र पाहूया. विना वेदम विना गीताम विना रामायणी विना कवी कालिदासम न भारतीयता. प्रश्न दुसऱ्याचा, पहिला, नाम तालिकां पूरयत, एकवचनम द्विवचनम बहुवचनम विभक्तिः, श्रीमंतम श्रीमंतौ श्रीमतः द्वितीया विभक्ति, शशिनी शशिनोः शशिषु सप्तमी विभक्ति, नामनः नामनोः नामनाम षष्ठी विभक्ति. सर्वनाम तालिकां पूरयत, एकवचनम द्विवचनम बहुवचनम विभक्तिः, मया आवाभ्याम अस्माभिः तृतीया विभक्ति, कया काभ्याम काभिः तृतीया विभक्ति स्त्रीलिंग, एतस्मै एताभ्याम एतेभ्यः चतुर्थी विभक्ति, तस्मिन् तयोः तेषु सप्तमी विभक्ति. प्रश्न तिसऱ्याचा, अत्वांत अव्यय लिखत, त्वांत पठच पठित्वा, पठ म्हणजे वाचणे, क्रू क्रू म्हणजे करणे, कृत्वा. प्रश्न तिसऱ्याचा, आ ल्यबंत अव्ययम चिनुत, तर ल्यबंत अव्यय पाहूया, माधव फलानी प्रदाय निर्गच्छंती, तर क्रियापद आहे प्रदाय, हे ल्यबंत अव्यय आहे. नंतर आहे, वृद्धा देवं प्रणम्य कार्यम आरभते, तर प्रणम्य हे ल्यबंत अव्यय आहे. प्रश्न तिसऱ्याचा, ई समास मेलनम कुरुत, चंद्र च सूर्य च इतरेतर द्वंद समास, मूषक च मार्जार च एतयो समाहार समाहार द्वंद समास. प्रश्न चौथा, नाम आधारितम नाम प्रथम लिखत, तर पहिला आहे अकारांतस्य, अकारांत म्हणजे ज्या नावांच्यात अ येत असेल, ज्याच्या शेवटी अ येत असेल अकारांत. तर पाहूया, देव हे अकारांत आहे, राम वन सूर्य.
आकारांतस्य तर आकारांत हे स्त्रीलिंग असतात म्हणून आकारांत माला गीता बाला पाठशाला ज्याच्या शेवटी आ येत असेल पाठशाला माला नंतर रुकारांत म्हणजे रुकारांत म्हणजे मातृ ज्याच्या शेवटी रु येत असेल मातृ पितृ भ्रातृ स्वसृ अशा प्रकारे दीर्घ ई कारांतस्य तर दीर्घ ई मध्ये अन्वी नदी अशा प्रकारे मोठी ई ज्यामध्ये येत असेल असे काही शब्द नंतर लघु ई छोटी ई तर मती ही वारी ही कवी ही अशा प्रकारे नंतर आहे उकारांतस्य तर ज्या शब्दाच्या शेवटी ऊ येत असेल त्याप्रमाणे भानू धेनू मधु प्रश्न पाचवा हर्ष्व दीर्घ स्वरान लेखत हर्ष्व म्हणजे छोटे आणि दीर्घ म्हणजे मोठे तर हर्ष्व मध्ये अ ई ऊ आणि रु त्याप्रमाणे लु येतं आणि दीर्घामध्ये ई मोठी ई मोठा ऊ दीर्घ ऊ आ मोठा रु अशा प्रकारे येतं प्रश्न सहावा रिक्तस्थानं पूरयत तर गणेशाय नमः रामायणस्य कवी ही वाल्मिकी रामायणाचे कवी वाल्मिकी आहेत निपुणः अध्यापकः प्रश्न सातवा योग्यम रूपम लिखत तर अस्मत साठी वयम सर्वे भारतीयाः तद आहे सर्वनाम तस्मिन नगरे ग्रंथालयः वर्तते प्रश्न पहिला संख्या अक्षरे अंके लिखत पंचाशत पन्नास त्रिंशत तीस नव नव शतम शंभर एकहत्तर एकसप्तती साठ षष्टी एकोणचाळीस नवत्रिंशत त्रेसष्ट त्रिषष्टी प्रश्न दुसरा समय लिखत येथे पहिला आहे पाच पन्नास तर पंचेचाळीस मिनिटानंतर त्याचा पुढचा वेळ घ्यायचा आहे दशोन षडवादनम पाच पन्नास आहेत पण आपण मराठीत म्हणतो सहाला दहा मिनटं बाकी आहेत अशा प्रकारे सहाला दहा मिनटं कसे लिहायचे तर दशोन षडवादनम दुसरा आहे पाच वाजून दहा मिनटं झाली आहेत जास्त झाली आहेत म्हणून दश अधिक पंचवादनम म्हणजे पाच वाजून दहा मिनटं जास्त झाली आहेत ते घड्याळ दिली आहे त्याच्यामध्ये पाच वाजले आहेत तर पंचवादनम नंतर प्रश्न तीन वासरह वासरह म्हणजे वार अद्य आज सोमवार आहे तर ह म्हणजे गेलेला काळ काल काल काय होता रविवासर होता श्व म्हणजे उद्या उद्या मंगळवार असेल कारण आज सोमवार आहे परह्य म्हणजे कालचा काल परह्य म्हणजे कालचा काल म्हणजे गेलेला परवा अशा प्रकारे जर काल रविवार होता तर कालच्या काल काय होतं शनिवार होतं शनिवासर आहे परश्व परश्व म्हणजे परवा काय असेल तर परवा बुधवार असेल कारण आज सोमवार आहे उद्या मंगळवार असेल तर परवा काय असेल बुधवार असेल प्रपरश्व म्हणजे तेरवा तेरवा काय असेल जर आज सोमवार आहे उद्या मंगळवार आहे परवा बुधवार आहे तर तेरवा गुरुवासर गुरुवार असेल प्रपरय म्हणजे होऊन गेलेला तेरवा अशा प्रकारे परवा झालेला परवा आणि झालेला तेरवा मीन्स जर काल रविवार होता झालेला परवा आहे तो शनिवार होता तर त्याच्या अगोदर तेरवा काय असेल तर शुक्रवासर शुक्रवार होता थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज चॅनल का सबस्क्राइब